मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची रात्री 8 वाजता पत्रकार परिषद, आर्थिक सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन। सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा, शरद पवारांनी लोकवादे सांगितली या त्यांच्या पुस्तकात गौतम अदानींचं कौतुक केलं आणि आता तेच अदानी विरोधात आंदोलन करतात। पवारांनी शेतकऱ्यांसाठी पुस्तकात दोन शब्दही लिहिले नसल्याची खोत यांची टीका। अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला, कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही। शपथविधी कधी घ्यायचा आहे, नक्की झालं की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, खोत यांचा अजित पवारांना टोला। मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही त्यांना अन्यत्र काम करण्याची संधी मिळेल, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा विश्वास। ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तडकाफडकी बदल, बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या पांडुरंग सपकाळ यांच्या जागी विभाग प्रमुख म्हणून संतोष शिंदेंची नियुक्ती, अंतर्गत राजकारणातून बदल झाल्याची चर्चा। घाटकोपरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक किरण दांडगे यांना घेतलं पोलिसांनी ताब्यात, शिवसैनिक आक्रमक, घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। मुंबईची मलनिस्सारण व्यवस्था अधिक सुधारावी यासाठी पालिकेचे प्रयत्न, 104 कामं पूर्ण, 43 प्रगतीपथावर, यंदा तुंबईतून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता। मुंबईतील महिलांसाठी प्रत्येक झोनमध्ये वसतिगृह आणि मुलांच्या सुविधेसाठी पाळणाघर, पालिकेकडून वसतिगृहासाठी 21 कोटी तर पाळणाघरासाठी 7 कोटींची तरतूद। मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनचा संप, हॉटेल मॉल्स आणि रुग्णालयांना फटका, संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट व्हावी, यासाठी वॉटर टँकर असोसिएशनची चर्चा। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथे नदीपात्रात पोतं भरून सापडले आधार कार्ड, राष्ट्रसेवा दलाकडून पंचगंगा नदीपात्रात स्वच्छता मोहीम सुरू असताना प्रकार उघडकीस, नदीपात्रात आधार कार्ड सापडल्यानं उडाली खळबळ। भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानं बीडच्या शिरूर कासार शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जल्लोष। जळगाव शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्था ताब्यात घेण्याचं प्रकरण, सीबीआयच्या 11 जणांच्या पथकानं जळगावमध्ये येऊन गोपनीयरित्या घेतले तत्कालीन संचालकांचे जबाब। बंगळुरू इथल्या येलहंका हवाई दल तळावर आजपासून एअरो इंडिया 2023 द्वैवार्षिक कार्यक्रम। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।